नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी नजीक वाडीवरेजवळ एस टी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून बस चालकासहित आठ ते दहा प्रवासी जखमी झालेत प्रथम दर्शनी पाहिलं असता दोन्ही वाहनांची झालेली धडक जोराची होती अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रक कडेच्या झाडा झुडपात शिरल्यानं बाका प्रसंग निभावून दिला घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना वाहतूक एकाच बाजूने सुरू होती त्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय प्रतिनिधी राजू देवळेकर न्यूज इगतपुरी